दिनेश भोईर व्यासपीठावरती याचा आहे दिनेश भोईर सर अजरमान आदरणीय समीरजी भोपी साहेब यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक देण्यात येते ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक चषक तुम्ही पाहू शकाल आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी राजक्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी ज्या टी शर्ट सुपूर्त केलेत ते आमचे आदरणीय समीरजी भोपी साहेब त्यांचा आभार व्यक्त केले जाईल राजक्रीडा मंडळ कुळगाव संघाच्या वतीनं यस झाल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला खेळाडू नो डाऊट अंकित नो डाऊट अंकित अंकित जाधव आपण व्यासपीठावर यायचंय गुड परफॉर्मन्स बाय अंकित जाधव तुमच्या याच कार्याची दखल घेऊन व्यवस्थापन समिती आणि आई गावदेव चषक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपला येतोची सन्मान करतायत ऋषिकेश जाधव यांनी देखील व्यासपीठावरती आहेत टिपला गेला आणि त्यांच्या 200 रुपयाचं पारितोषिक नक्कीच इथे सचिन दलाल शिवगर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्या मार्फत व गेले अनेक 2 ते 3 वर्ष बीपीएल या आयोजकाचे प्रमुख श्री सचिन शेठ दलाल ओके झेलला 200 रुपये होते आणि तो झेल टिपला गेला होता ऋषिकेश जाधव बोब्या यस या ठिकाणी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये या संघानं बाजी मारली राजक्रीडा मंडळ कुळगाव जबरदस्त इनिंग साकारत असताना बघता बघता हा सामना जिंकला संघाचा संघ नाही का आपण व्यासपीठावर यायचंय आणि या मॅच मध्ये पारितोषिक होता तब्बल 2000 रुपये सन्माननीय दलाल साहेब यांच्याकडून आणि ट्रॉफी सुद्धा सन्माननीय दलाल साहेब यांच्याकडून सुपूर्त केली जाते बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार या ठिकाणी आपला अमूल्य वेळ कालपासून देत आहेत परवा दिवशीपासून देत आहेत आणि शेवटपर्यंत त्यांचा वेळ आमच्यासाठी अमूल्य राहील सन्माननीय दलाल साहेब व्हॉट्सअप तुम्हाला सुद्धा मी आभार व्यक्त करू की तुमच्या माध्यमातून हे 2000 रुपयाचं पारितोषिक आणि तब्बल आकर्षक ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते दिली जाते भूषण कोंडिलकर 2 झेलचे 1000 रुपये माफ करा 800 हे पारितोषिक पटकावत आहे भूषण कोंडिलकर 2 झेल जे टिपले आहेत चांगले त्यांच्या मार्फत हा हे पारितोषिक त्यांच्या हातात देण्यात येत आहे आणि आपण बघितलं तर समीर भोपी नक्कीच एक ग्रामस्थ एक समाजसेवक देखील आपण त्यांना म्हणू इच्छिता प्रत्येक खेळामार्फत ते सदैव असतात धन्यवाद या संदीप सर आपण मॅचला सुरुवात करतोय जसं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या डोळ्यासमोर चालू आहे एका बाजूला संघ बघतो जय भवानी शिरगाव तर एका बाजूला जय हनुमान सीसी ढोके जय भवानी शिरगाव संघानं नाणेफेक जिंकली फिल्डिंग करण्याचा निर्णय यावेळेस ओव्हरपिच बॉल होता अक्रॉस द लाईनने खेळला चेंडू निघून जाईल ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय षटकार ए हुईनाबाद वेल बिगन इज हाफ डन फॉटब्लाइजिंग स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात पाहायला मिळते जय भवानी शिरबस संघाच्या वर्गात खेळताना जय हनुमान सीसी ढोके संघाच्या वतीनं धन्यवाद सागर गोलंदाजी करतोय आपण बघू शकाल कविदास आणि रवी आतापर्यंत या 2 फलंदाजांनी आपल्या संघाला एलिव्हेशन वर नेऊन ठेवलंय विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलंय आणि खऱ्या अर्थानं यापूर्वी एक षटकार ठोकून कविदासनं सांगितलं यस वी आर चॅम्पियन सातत्याने येतो इसके बाहेर का खेळ हे रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय यावेळेस आपण बघू शकाल वळ्या सामनाकडे 2 चेंडू धावसंख्या 6 आणि झेल इथे टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय
यस धन्यवाद। आपण बघू शकाल की स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्या व्यक्तिमत्त्वांनी मोलाचं सहकार्य लाभलंय, मी कौतुक करेल त्या व्यक्तिमत्त्वांचं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, कारण एकमेकाच्या सहकार्याशिवाय स्पर्धा पूर्ण होणं हे अतिशय अवघड असतं। आणि ज्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या आयुष्यातील सिंहाचा वाटा या स्पर्धेसाठी बहाल केला गेला, सन्माननीय दीपू डायरे साहेब, आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपण घालवतात, स्पर्धेच्या वतीनं आम्ही सुद्धा आपलं आभार व्यक्त करू। आणि खऱ्या अर्थानं सन्माननीय दिनेशजी बोईर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर आदरणीय आप्पा वारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो। विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे। आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेला आकर्षक टी शर्ट ज्या व्यक्तिमत्त्वानं सदळ हाताने प्रदान केले, सन्माननीय समीर तुळशीराम भोपी साहेब यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करू। आणि व्यवस्थापन समिती एकच म्हणेल या सर्व पाहुण्यांना, आभाराला भार कशाला, फुलांचा हार कशाला, हसऱ्या घराला दार कशाला, गोष्ट तशी घरातल्या घरातच राहू द्या, आम्हाला तुमच्या आणि तुम्हाला आमच्या सदैव हृदयातच राहू द्या, मनापासून आम्ही प्रेम करतोय आणि तुमचं सुद्धा प्रेम वाढत राहील यात तीळ मात्र शंका नाही। बॅक टू क्रिकेट, आपण जाऊया मॅचकडे, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि विशेष कौतुक करू त्या व्यक्तिमत्त्वाचं। खऱ्या अर्थानं एखादी स्पर्धा पार पडण्यासाठी आणि त्या शहरातील सर्व क्रिकेटचा थरार त्याच ताकदीने पार पडण्यासाठी एक कमिटीची आवश्यकता असते, एका व्यवस्थापन समितीची आवश्यकता असते आणि त्या समितीमध्ये खजिनदाराची आवश्यकता असते। आणि याच खजिनदार पदावर विराजमान होत असताना अहंकाराचा वारा न लागो राजेसा, माझी या विष्णुदासा भाविकासी असं म्हणणं वावगं ठरणार नाही। आणि त्या व्यक्तिमत्त्वानं आयुष्यामध्ये अहंकार न बाळगता खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण पर्सनॅलिटीचा व्यक्तिमत्त्वाचा उपयोग या सर्व तरुणांसाठी केला आणि तरुणांच्या गळ्यातील ताई धुण्याचा मान सन्मान ज्या व्यक्तिमत्त्वानं मिळवला, आदरणीय दलाल साहेब यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करेल। वेळ न दवडता बॅक टू क्रिकेट आपण जातोय मॅचकडे। या मॅचच्या गरमामध्ये हालचाल पाहायला मिळाली आणि त्या हालचालीने सांगितलं यस इट इज अ सिक्सर, सहा धावा मिळतील आणि या सहा धावेने धावपळक भरकन वेगाने पुढे सरकलंय। डोके संघाची धावसंख्या आहे ती धावपळकावर 12 धावा। नक्कीच शिंदे सर, आपलं सुविचार म्हटलं गेलं तर नक्कीच या प्रेक्षकांमध्ये एक तो एक जल्लोष निर्माण होतो की तुमच्या मुखातनं जो आवाज येतो आणि जो सुविचार असतो तो नक्कीच एक लाभदायक ठरतो। त्या सुविचारामधनं एक नक्कीच आपल्या कानावरती जो आवाज येतो तुमचा त्याने एक प्रेरणादायी अशी उत्स्फूर्ता अख्ख्या मनामध्ये निर्माण होते आणि समालोचना ऐकण्यासाठी नक्कीच खूपच 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 एक चांगलं तुमचा आवाज नक्कीच नाही। आभार व्यक्त करेल मी आमच्या माडी सरांचे, कारण त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला आणि सातत्याने प्रेम देत असतात मोठ्या बंधूप्रमाणे। या बदलापूरचा बुलंद आणि बलाढ्य आवाज आहे, त्या आवाजामध्ये एक धारा, एक मजबूत आवाज हा बेस आहे आणि खऱ्या अर्थानं त्याहीपेक्षा त्या आवाजामध्ये प्रामाणिकपण आहे। थँक्यू सो मच, आमची बंधुतुल्य असणारे मार्गदर्शक सातत्याने प्रयत्न करतायत माडी सर यांचा सुद्धा आभार व्यक्त करेल। जाऊ आपण मॅचकडे, डोके आणि शिरगाव या दोन संघाच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू आहे। पहिली फेरी सुखरूपपणे पार पाडली गेली आणि त्या विधात्याचा आशीर्वाद या संपूर्ण स्पर्धेवर आहे। आपण बघू शकाल पहिलं षटक मार्गस्थ असताना धावपळकावर धावा पाहायला मिळाल्या 12, पहिला चेंडू डॉट बॉल, त्यानंतर मात्र षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज सागरने, विकेट घेतली, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि त्यानंतर एक षटकार, पुन्हा एकदा विकेट, यशस्वी ओव्हर म्हणावे लागेल। विकेट तर गमावले आतापर्यंत 2, परंतु 12 धावा धावपळकावर लागणं ही या मॅचमध्ये मी तर म्हणेन डोके संघासाठी एक आनंदाची घंटा वाजली जाईल। आणि बघूया हीच वाजलेली घंटा खऱ्या अर्थाने ईश्वरापर्यंत पोहोचेल का। सामना 4 षटकांचा असेल, पहिले षटक यावेळी संपुष्टात येत आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डोके संघाची धावसंख्या ती 12, सिद्धेश गोलंदाजी मार्क होता यार, पहिला बॉल फेस करेल लेफ्ट हँड बॅट्समन यस रवी। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह सजवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द ग्राउंड हा चेंडू होता, तत्पूर्वी एक सिंगल धाव। मॅच म्हटलं तर आम्ही आमचं आयुष्य पूर्णपणे विसरून जातो संदीप सर, कारण आहे आम्ही जेवढं प्रेम आमच्या प्रियसीवर करत नाही, आमच्या जवळच्या माणसांवर करत नाही, तेवढं प्रेम आम्ही याच क्रिकेटवर करतोय। कारण मध्यरात्री जरी कोणी कोणाला विचारलं की तुला स्वप्न कोणतं पडलं होतं, तर स्वप्नामध्ये सुद्धा आम्हाला सचिन तेंडुलकर दिसतो, फक्त क्रिकेटची स्वप्न आम्हाला पडतात। जेवत असताना आम्हाला भाज्यांमध्ये सुद्धा आम्हाला क्रिकेटचा रणसंग्राम दिसतो, एवढंच काय आम्ही तोंड धुवून चहा घेत असताना सुद्धा चहामध्ये सुद्धा आम्हाला क्रिकेटर दिसतात। प्रत्येक क्षणाला क्रिकेट, क्रिकेट अँड क्रिकेट, लिव्ह क्रिकेट, लव्ह क्रिकेट अँड लाईव्ह क्रिकेट, वेलकम क्रिकेट। नक्कीच शिंदे सर, एक थोडक्यात आपण बघितलं तरी क्रिकेट या खेळाची व्याख्या आपण जर आता ऐकली असाल आणि वळ्या सामन्याकडे झेल टिपतोय, साहिल फलंदाज बाद होतोय, इथे एक
संघाला थोड़ा सा धक्का लगते है, एक फलंदाज बाद होते है, तो म्हणजे रुपेश दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शिरगाव आणि ढोके या दोन संघाच्या दरम्यान। यापूर्वी तुमच्या इतिहासामध्ये तुम्ही सुवर्ण पानावर काय लिहिलंय हे जरी महत्त्वाचं असलं तरी ऍट दिस मोमेंट तुम्ही आता आज ताबडतोब काय करता याला महत्त्व आहे। ओव्हर पिच बॉल होता, लेफ्ट हँड बॅट्समन तडाखा पाहायला मिळतोय, चेंडू निघून जाईल, ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर। सांगत असताना लेफ्ट हँड बॅट्समन पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, विश्वासाचं पाणीपत नाहीये तर इतिहासाची पुनरावृत्ती। हा येतोय ब्रँडेड क्वालिटीचा षटकार। नावाप्रमाणे फलंदाजी करण्याची या ठिकाणी पुन्हा एकदा परंपरा जिवंत ठेवण्याचं काम रवीच्या माध्यमातून केलं जातोय। सूर्याची किरण या संपूर्ण मैदानावर पसरली आणि पुन्हा एकदा क्रिकेटची कवाळी आणि आमच्यासाठी दिवाळी। ओव्हर पिच बॉल जणू काही कॉपी पेस्ट राहील नाही, हा चेंडू खेळलाय निघून झालाय, तोच गोलंदाज तीच खेळपट्टी तोच फलंदाज दिशा सुद्धा तीच। हा येतोय षटकार सेकंड इन अ रो, बॅट्समन लॉफ्टेड इन द एअर आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। धन्यवाद मंडळाचे व्हॉलंटियर्स स्वयंसेवक, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा मित्रांनो, आपण इथे थांबण्यापेक्षा बाउंड्री लाईनवर जाऊन थांबायचंय जेणेकरून आमच्या खेळाडूंना तुम्ही सहजगत्या चेंडू त्यांच्या हातामध्ये द्याल, कारण षटकार गेल्यानंतर कुठेतरी मानसिकता ढासळलेली असते आणि त्यांच्या हातापर्यंत चेंडू येणं हे त्यांच्यासाठी गरजेचं असतंय। बॅक टू क्रिकेट जातोय मॅचकडे सिद्धेश, दोन मोठे स्ट्रोक्स रवीच्या बॅटमध्ये लागलेत, बॅक टू बॅक दोन मोठे प्रहार केले जात आहेत। पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता, यावेळेस मात्र कमबॅक, मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल गोलंदाज सिद्धेश आणि फलंदाज रवीच्या, कारण दोन षटकार खाल्ले त्यानंतर कमबॅक केलं आणि दोन षटकार मारल्यानंतर मला बाद व्हावं लागलं, मनामध्ये पश्चाताप, फलंदाज होईल बाद, रवी बॅक टू द डगआउट। आणि जय हनुमान सी सी ढोके याच हनुमंतरायाने रामप्रभूंना प्रसन्न करून घेतलं होतं। सिद्धेश गोलंदाजी करतोय, दोन मोठे स्ट्रोक तर लागले, नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय बॅट्समन सुरेश। ओहो हो यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला जातोय, डायरेक्ट हिट आणि याच प्रत्युत्तर फलंदाज बाद, स्वतःच्या पायावर कुराट मारून घेणं याला म्हणतात, कहा पर गलती कर भाई दे दोस्त, यावेळी चुकी गेली, चुकीला माफी नाही। फलंदाज back to the pavilion। धन्यवाद। पहिलं षटक सागरने हाताळलं शिरगाव संघाच्या माध्यमातून, दोन विकेट घेतल्या आणि 12 धावा खर्च केल्या। दुसरं षटक हाताळलं गोलंदाज सिद्धेशने, दोन विकेट घेतल्या आणि 13 धावा खर्च केल्या।
आपण समीकरणाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 दुसऱ्या षटकामध्ये 13 एकंदरीत 12.50 ची सरासरी आतापर्यंत यावेळेस गाठताना पाहायला मिळतोय. जे हनुमान सीसी डोके संघ 4 विकेट गमावल्या परंतु धावा मात्र धावपलकावर तब्बल 25. या शॉर्ट क्रिकेट आहे. या 4 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये जेवढं महत्व विकेटला आहे त्याहीपेक्षा जास्तीत जास्त महत्व हे धावांना आहे. विकेट किती जातात याला महत्व नाही, धावा किती येतात याला महत्व आहे. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ, गोलंदाज कुंदन तयार. ओहो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. बाल बाल बचे. विकेट किपरच्या मनातील श्वास मात्र यावेळेस संपण्यापूर्वी पुन्हा एकदा जमा झाला. वाटलं होतं विकेट किपरला हा चेंडू लॉंग स्टॉपला जातोय की काय, परंतु निश्चितच फर्स्ट स्लिपने यावेळेस कमालीचं प्रदर्शन केलं गेलं, चांगलं बॅकअप दिलं गेलं. निश्चितच मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स असणं महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यामध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या पाठीवर वरद असणं गरजेचं आहे. विकेट किपरला यावेळेस 7 लागली गेली फर्स्ट स्लिपची आणि बघता बघता बॅकअप, परिणामी 3 धावा वाचल्या गेल्या. ओहो, लेग ब्रेक बॉल होता, अचूक टप्पा पाहायला मिळाला. तुम्ही लेग ब्रेक बॉल करतायत आणि ज्यावेळेस तुमच्याकडे अचूक टप्पा असतो ना त्यावेळेला मात्र तुम्ही सातत्याने टेनिस क्रिकेट जगताच्या यशाच्या मनपटलावर एका ध्रुव बाळाप्रमाणे चमकून दिसता आणि तीच पुनरावृत्ती या ठिकाणी कुंदनच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल फेकला जातोय गोलंदाज कुंदनच्या माध्यमातून राईट आर्म वर दी विकेट. यावेळेस शॉर्ट ऑफ गुड लेन्स पुन्हा एकदा. ओहो हो, यावेळेस बॅकअप नाही आहे. नजर हटी, दुर्घटना घटी, जणू काय चेंडू हाताला ब्रश करून निघून गेलाय. लॉंग स्टॉपला जाऊन स्टॉप होतोय. रन्स मिळतील 4. हा येतोय नशिबाचा चौकार. डीजे चेंडू चांगला हाताळला परंतु बघू शकाल विकेट किपरला बीट करून चेंडू निघून गेला लॉंग स्टॉपला. गोलंदाज कुंदन प्रयत्न करतोय. यावेळेस आणखी एक गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक चोटी धावेचा प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट झालाय, फलंदाज होईल बाद. हॅलो, विकेटवर विकेटचा सडा यावेळेस मात्र पडताना पाहायला मिळतोय. विकेटची पुंजी कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते डगआउटच्या मधून. आपण बघू शकाल आतापर्यंत 6 विकेट मात्र गमावल्या या मॅच मध्ये. जे हनुमान सीसी डोके संघानं, शिरगाव संघानं नाणेफेक जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय मी तर म्हणेन आतापर्यंत थोडा योग्य आणि थोडा अयोग्य असेलही. कारण विकेटवर विकेट गेल्या तर डोके संघाच्या, परंतु धावसंख्या थांबायचं नाव घेत नाहीये. धावा धावपलक्यावर पाहायला मिळतील तब्बल 30 धावा. कुंदन गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये आणि या तिसऱ्या षटकातील 4 चेंडू फेकून झाल्यानंतर टीमची टोटल जे हनुमान सीसी डोके पोहोचलाय 30 अंकावर. जवळपास अजूनही 20 धावा काढण्याचा मानस या ठिकाणी टेबला जाईल यात तीळ मात्र शंका नाही. कारण धावांची भूक आणि धावांची तहान आहे. ही भूक आणि तहान एवढी काही लागली की आमची आग भूकेची क्षमता शमेनाशी झाली हे सांगत असताना डगआउट अपेक्षा करत असेल जे हनुमान सीसी डोके संघाच्या माध्यमातून. थँक यू सो मच डीजे मास्टर. क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतंय. कुठेतरी आमचं मन शांत होतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फलंदाज होईल बाद. विकेट किपरने पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली. जर तुम्ही पाय उचलाल पॉपिन क्रीज पासून तर मात्र तुम्ही बचावले जाणार नाही. जबरदस्त चकबा दिला गेला, गुगली फेकला जातोय, फलंदाज होईल बाद. 7वा झटका लागताना जे हनुमान सीसी ढोके संघाला. थँक यू सो मच डीजे मास्टर. नवीन फलंदाज धनंजय खेळपट्टीवर पोहोचतोय. वळत सामन्याकडे चेडू डॉट होतोय. धावसंख्या स्थिर होती आहे, धावसंख्या ती होती म्हणजे धावसंख्या 30 होती आहे ढोक्या संघाची. नक्कीच शेवटचा षटक असेल
18 चेंडूंचा हा खेळ झाला आहे। 18 चेंडूंवरती ढोके हा संघ 30 या धाव संख्यांवरती पोहोचला आहे। येणारे पुढील फक्त या षटकातली शेवटचा षटक असेल आणि षटकांमधला 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती 30 धावसंख्या कुठल्या गेल्यात आणि 30 धावसंख्यांच्या पुढे किती धावसंख्या या कुठल्या जातील हे आपण नक्कीच बघणार आहोत। थँक्यू सो मच संदीप सर। विकास जे हनुमान सीसी ढोके संघाला अशा व्यक्तिमत्वाकडून शुभेच्छा आल्यात की खऱ्या अर्थाने त्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण कल्याणची क्रीडा नगरी गाजवली, अर्थातच मुरबाड तालुक्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला, बदलापूरमध्ये सुद्धा ज्यांचा आवाज गुमला गेला आणि बघता बघता एक उत्कृष्ट समालोचक होण्याचा मान सन्मान ज्या व्यक्तिमत्वाने मिळवला आमचे आदरणीय आदर्श सन्माननीय मनोजी कारवे सर यांचा असणारा आणि त्यांच्या मेहुण्यांचा हा संघ आहे, अर्थातच जे हनुमान सीसी ढोके त्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। थँक्यू सो मच, धन्यवाद मनोजी कारवे सर। आम्ही सातत्याने आपली आठवण या ठिकाणी कायमस्वरूपी काढतोय आणि सातत्याने तुमचं सुद्धा लक्ष या सामन्यावर आहे। एक उत्कृष्ट समालोचक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेत सन्माननीय मनोजी कारवे सर, थँक्यू सो मच। बॅक टू क्रिकेट आपण जातोय या मॅचकडे। नक्कीच आज मात्र आमचे माडी सर खूप आनंदी आहेत कारण जोविली संघ सुद्धा जिंकलाय आणि निश्चितच पाठीराखे सुद्धा आहे जोविली संघाचे आणि या संपूर्ण व्यवस्थापन समितीला खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून सुद्धा लागलं जात आहे। माणसांवर प्रेम कसं करावं आणि खरा तो एकजी धर्म जगाला प्रेम अर्पावे हे माडी सरांनी आम्हाला शिकवलंय। आपण जातो या मॅचकडे। जय भवानी शिरगाव आणि जय हनुमान सीसी ढोके, यापूर्वी जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्व वाढवण्यासाठी हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी अनिवार्य असेल, परंतु जिंकेल तोच तो प्रामाणिक प्रयत्न करेल आणि याच प्रामाणिक प्रयत्नांना जर नशिबाची साथ लागली मिळणारी एक गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे यशस्वीता। गोलंदाज तयार, वैभव पहिला चेंडू डॉट बॉल फेकलाय, आणखी एक चांगला चेंडू फेकला जातोय। गुड लेंथ स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर, ते क्रिकेटचं क्षेपणास्त्र वापरलं जातं आणि क्षेपणास्त्रावर जर प्रतिउत्तर द्यायचं असेल तर सुदर्शन चक्राची गरज असते। गोलंदाजाने चांगला चेंडू टाकणं हे त्याचं कर्तव्य झालं, परंतु तो चेंडू ओळखून फलंदाजाने त्याच्यावर मोठा प्रहार करणं हे फलंदाजाचं इति कर्तव्य आहे। त्यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट बॉल फेकला जातोय, या चौथा चेंडू वाड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते। शेवटच्या षटकामध्ये मी तर म्हणेन स्वप्न कुठेतरी जणू काही झोपेमध्ये पाहिली जातात आणि त्या स्वप्नातून कोणीतरी अंगावर गार पाणी ओतावं आणि आम्ही त्या स्वप्नातून जाग व्हावं ही चिन्हे या षटकामध्ये पाहायला मिळतात। संदीप सर काय म्हणाल याबद्दल? नक्कीच आम्ही म्हटलं तर शिंदे सर तुमचा सुविचार जो असतो तो नक्कीच प्रेरित होतो। समालोचन कक्षामध्ये असेल, मान्यवरांपर्यंत असेल, एक प्रेक्षकांकडे असेल, खेळाडूंकडे असेल, नक्कीच तुमच्या मुखातना जो सुविचार जो आमच्या कानापर्यंत जातो नक्कीच त्याचं कौतुक आणि अभिमान आम्हाला असेल या कुळगाव बदलापूर या नगरीमध्ये। आणि येणाऱ्या पुढील काही सामन्यांमध्ये आणि उद्याचा येणारा शेवटचा दिवस असेल, पण एक नक्कीच एक विनंती करेल शिंदे सर आणि एक मॅडी सरांना की क्रिकेट या खेळाची व्याख्या आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये तुमच्या मुखातून मला नक्कीच तुमच्या समालोचन कक्षामधनं मला क्रिकेट या खेळाची व्याख्या या तुमच्या दोघांकडनं नक्कीच ऐकायची आहे। मीच नाही तर अख्खा कुळगाव बदलापूर, मीच नाही तर अख्खं बदलापूर शहर, मीच नाही तर बदलापुरातले 36 गाव, मीच नाही तर येणारे सर्व खेळाडू, मीच नाही तर प्रत्येक संघात खेळणारे 11 खेळाडू आणि 3 उर्वरित खेळाडू, जे 15 खेळाडूंचा स्कॉड असतो तो, आणि जे क्रिकेट प्रेमी या कुळगाव बदलापूर मधले आणि नक्कीच युट्यूबवरती जे लाईव्ह प्रेक्षक जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना देखील तुमच्या मुखातून येणारे आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये नक्कीच तुमच्या मुखातून मला क्रिकेट या खेळाची व्याख्या नक्कीच ऐकायची आहे। धन्यवाद। यस, ऐकवली जाईल यात तीळ मात्र शंका नाही, कारण क्रिकेटचा इतिहास जर कधी आम्ही जर पाळला आणि वाचला वॅकबलरी जर चेक केली तर हाच क्रिकेट इंग्लंड सारख्या छोट्याशा गावामध्ये खेळला गेला, त्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने हा खेळ खेळला, किती हजारो वर्षापूर्वी हा क्रिकेटचा खेळ खेळला जायचा आणि त्यानंतर मात्र त्याच्यामध्ये इम्प्रोवायझेशन केलं, त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि सातत्याने आम्ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची व्याख्या करत असताना एक वाक्य नेहमी तुम्हाला सांगू शकू की खऱ्या अर्थानं गोलंदाज आणि फलंदाजाचा द्वंद्व आणि या द्वंद्वाचं उत्तर म्हणजे क्रिकेट, अनिश्चितीने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, जिवंत आणि ज्वलंत धमण्यांचा अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेट, निसर्गाने मानवाला दिलेला सर्वश्रेष्ठ वरदान म्हणजे क्रिकेट, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वश्रेष्ठ अश्व म्हणजे क्रिकेट, खऱ्या अर्थानं भावनांचं कोंदण म्हणजे क्रिकेट। व्हॉट अ क्रिकेट! क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स, सी फॉर कस्टमर फोकस, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेंशन, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, ई फॉर एज्युकेशन अँड टी फॉर टीम वर्क, दॅट्स कॉल
CRICKET क्रिकेट आणि हाच क्रिकेट राज क्रीडा मंडळ आहे का उद्योग चषक 2021 च्या माध्यमातून हा थरार पाहायला मिळतोय, मनोरंजनाचे थरार आहे, काळजाची स्पंदन वाढवणारे सामने आम्हाला पाहायला मिळतात। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू आहे, जय भवानी शिरगाव आणि जय हनुमान सीसी ढोके या दोन संघाच्या दरम्यान। थँक्यू सो मच, धन्यवाद। नेक्स्ट मॅच जय हनुमान झोबैली आणि त्याला फाईट करेल राज क्रीडा मंडळ कुळगाव। दोन्ही टीमचे कॅप्टन आडबेकीसाठी यायचे। राज क्रीडा मंडळ कुळगाव वर्सेस जय हनुमान झोबैली, आदरणीय समीरजी भोपी साहेब ज्यांच्या माध्यमातून राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी टी शर्ट सुपूर्द केलेत ते आमचे आदरणीय समीरजी भोपी साहेब, एक क्रीडा प्रशिक्षक आहेत सातत्याने बदलापूर शहरामध्ये नामांकित उद्योजक म्हणून त्यांची चर्चा असते, ते आदरणीय समीरजी भोपी साहेबांचे शुभ हस्ते। नाणेफेकीचा कौल होईल, नेक्स्ट मॅच झोबैली बनाम कुळगाव। धन्यवाद। जेव्हा मॅचला सुरुवात होईल मी थांबेन, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, बघत राहा, मनमुराद आनंद लुटत राहा। राज क्रीडा मंडळ आई कावदेवी चषक 2021 द वॉइस ऑफ शहापूर, द वॉइस ऑफ मुरबाड आणि आता मात्र बदलापूर मध्ये तो आवाज पोहोचतोय। आमचे साथी समालोचक हेमंतजी सोनावळे सर, धन्यवाद। झोबैली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, समीर काय डिसिजन बघा नक्की, जर झोबैली संघ थोडा थोडा त्यांचा निर्णय करवतील तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने जाऊ। जिथे चालू असलेली सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहतोय, जय हनुमान ढोके वर्सेस जय भवानी शिरगाव, या दोन टीम मध्ये चालू असलेलं युद्ध मैदानामध्ये आपण पाहतोय आणि त्याचं औचित्य राज क्रीडा मंडळ कुळगाव आयोजित आहे गावदेवी चषक 2021 पर्व पहिलं या एकव्या द्वितीय सत्रामध्ये। पुन्हा एकदा सोनावळे सर यांना धन्यवाद। धन्यवाद मॅडी सर, असं वाटत की आपला आवाज ऐकत राहावा, या आवाजाला एक प्रॉपर बेस आहे, हे नक्कीच एक केवळ मेहनतीचं फलित आहे। आपण केलेली मेहनत, आपण केलेला आवाजावरचा रियाज, या सगळ्याच गोष्टी त्यातून दिसत आहेत। धन्यवाद रमेश शिंदे सर आपलं देखील। आणि या वळूया या इनिंग्स कडे, सेकंड इनिंग्स सुरू आहे। जय भवानी शिरगाव विपक्ष जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके, वळूया सामन्याकडे। पहिला चेंडू टाकला जाईल, अहो यावेळी चेंडूला सुरेख दिशा दिली गेली आहे, चेंडू जाईल डेप फाईन लेगच्या दिशेला, सीमा रेषेच्या बाहेर, चार धावा मिळतील चेंडूवर। डीजे, धन्यवाद डीजे। आणि नक्कीच इथे 31 धावा धावपळकर लागलेल्या त्या ढोके संघाच्या, सॉरी पुढचा चेंडू, हो यावेळी पुन्हा एकदा सडा रेषेत खेळला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह होता, मग तिथे शतरक्षक होता आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत। सागर पहिल्या चेंडूवर चौकार लागवल्यानंतर एक सेन्सिबल फटका मारण्याचा प्रयत्न केला, हो यावेळी मात्र चेंडूला दिशा दिलेली, पॉईंटच्या दिशेला एक धाव पूर्ण केली आणि धाव संख्या पुढे जाते 5 धावा। नक्कीच 32 धावांचं लक्ष घेऊन उतरले तो संघ, इथे लिहिला नाही तुम्ही, नक्कीच इथे आता कुंदन सामना करेल पुढचा चेंडूचा, हो यावेळी सुरेख फटका, सुरेख स्क्वायर लेगच्या दिशेला चेंडू जाईल सीमा पार, षटकार डीजे। हवा देखील भरधाव वेगाने, त्यांचा धाव पलक मात्र एक्सेलरेटर वर पाय द्यावं तसा वेगाने पुढे जातोय, 15 धावा धाव पलक लागतोय अगदी 5 चेंडूंमध्ये, 300 स्ट्राईक रेटनं पुढचा चेंडू, हो यावेळी सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट। फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज रवी चेंडूला कलेक्ट करेल आणि या बरोबरच पहिलं षटक इथे संपतं आणि पहिल्या षटकांती धाव संख्या जाती आहे बिनबाद 15 धावा आणि अजूनही 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। मला वाटतं नक्कीच झोबैली संघ आपण आपला निर्णय सांगायचे लवकर लवकर, आपण नाणेफेक जिंकलेला आहे, नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आपण, ओके
नक्कीच पुढचा सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव विपक्ष जय हनुमान ज्वेली संघ. आणि तो एक मोठा बॅटल होण्याची शक्यता आहे, कारण ज्वेली संघानं आपल्या पहिल्या इनिंग मध्ये छान धावा लावल्या होत्या एरंजाड संघाविरुद्ध. आणि तसंच राज क्रीडा मंडळ कुळगाव देखील मागे नाही, धावांचा पाठलाग करताना त्यांना अगदी वेगानं 54 धावांचं टार्गेट पूर्ण केलं होतं. एक काटेकी टक्कर होण्याची चान्सेस आहेत. नक्कीच वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. शिरगाव संघ पाठलाग करतोय 32 धावांचा. आतापर्यंत एक षटक संपलेला आहे आणि धावा लागलेल्या धावफलकावर 15 विदाऊट लॉस इन द फर्स्ट ओव्हर अँड द सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस अँड द कविदास ब्रिंग्स फर्स्ट इंडिव्हिज्युअल अँड द सेकंड ओव्हर ऑफ दिस इनिंग्स. स्टील 17 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 18 बॉल्स. सो हाऊ फार दे मॅनेज दिस स्कोअर and how far they go, can they take all the 24 balls or maybe less than 24. So 6 already passed, 18 remaining. Next ball. Oh, this time sensible cricket drives towards the mid on region. One run taken. Nakkiz Samir ja Bhopi yancha shubha aste व्यासपीठावर विराजमान असले आपले पाहुणे. रमेशजी भोईर, दिनेशजी भोईर सॉरी, यांचं स्वागत आणि सन्मान होईल आपल्या व्यासपीठावर. समीरजी भोपे यांच्या शुभ हस्ते प्लीज. आणि यावेळी सामन्याकडे वळूया. पहिल्या चेंडूला एक ड्राईव्ह केलं गेलं, 2 धावा वसूल केल्या आणि या 2 धावांनी धावपळ पुढे सरकलं 17 धावा. चेंडू आमंत्रित करेन दिनेश भोईर साहेबांना. हो हो, दिस टाइम एन टू द मिड विकेट झोन. 1 रन टेकन, ट्राय फॉर सेकंड. दे अकम्प्लिश 2 रन्स सक्सेसफुली अँड दिस 2 रन्स विल ऍड टू द स्कोर कार्ड अँड स्कोर कार्ड मूव्ह ऑन 19 विदाउट लॉस. व्हॉट अ मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स हियर बाय बोथ द बॅट्समन सागर अँड कुंदन अँड दे आर रोडिंग टुवर्ड्स देअर victory. 32 runs to get to win in this match. Second round first match is played between Jai Bhavani Shirugao versus Jai Hanuman Cricket Club Dhoke. Yes, this time he steers towards the long on region. There is fielder, only 1 run can be taken and 1 run only possible there, and this 1 run still joined to the scorecard and score moves on 20 without loss. नक्कीच 20 धावांपर्यंत मजल मारली गेली. दुसरा षटक चालू आहे मित्रांनो. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी जय भवानी शिरगाव संघासाठी. बट आय विल टेल यू द अपकमिंग बॅटल. राज क्रीडा मंडळ कुळगाव वर्सेस जय हनुमान ज्वेली. इन दिस टाइम स्टीयर्स टुवर्ड्स द स्लीप रिजन अँड नो रन पॉसिबल डॉट बॉल. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा रिझल्ट आलेला आहे, निर्णय आलेला ज्युबिली संघाचा. नक्कीच आमच्या संघाला, आयोजक संघाला फलंदाजी करावी लागेल आणि मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. हो, दिस टाइम स्टीयर्स टुवर्ड द हो दिस टाइम ड्रॉप्ड, कॅच ड्रॉप्ड, देअर वॉज पॉसिबिलिटी फॉर विकेट. मतलब 1 रन स्मार्टली टेकन बाय बोथ द बॅट्समन अँड स्टील स्कोर मूव्ह ऑन 21 रन विदाउट लॉस. देखा जाए तो बहुत ही आसान कैच था, छोड़ना नहीं चाहिए था और लपकना चाहिए था, लेकिन 1 रन मिला और स्कोर जाकर पहुंचा 21 रन बिना किसी नुकसान के. अगली गेंद हो, इस बार फिर से एक बार स्टीयर किया पॉइंट लोग जोन में, लेकिन देयर इज स्लिप फील्डर, नो रन टेकन. कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं लगती मुझे इस शिरगांव टीम के लिए, क्योंकि गेंदे बहुत शेष है और रन तो कम ही है और 11 रनों की दरकार है अब 12 गेंदों में, तो बहुत ही आसानी लक्ष्य है. लेकिन क्रिकेट है दोस्तों, यहां कुछ कहना आसान नहीं है. द गेम ऑफ कंप्लीट अनसर्टेनिटीज, सो यू कांट प्रेडिक्ट एनीथिंग बिफोर अ बॉल और बिफोर फिनिशिंग ऑफ अ मैच. So still there is another bowler will be there on a bowling mark. तिसरा षटक सुरू होईल आणि या तिसऱ्या षटकात पूर्वी 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 21, अजूनही 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी.
आणि यावेळी गोलंदाजी मार्कवर बदल दिसेल, फलंदाजी मार्कवर बदल दिसेल आणि अंपायरिंग मार्कवर दिसेल, आम्हाला फरक दिसेल आणि तो फरक दिसतोय देखील. गोलंदाजी मार्कवर आता येतोय गोलंदाज. मंगेश, येस इट इज मंगेश. 11 रनों की दरकार 12 गेंदों में. कितने गेंदों में मैच खत्म होगा देखने को मिलेगा. जिस तरह बल्लेबाजी हो रही है बहुत जल्द ये मैच खत्म हो सकता है. लेकिन पहली गेंद मंगेश की हो, इस बार गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड में लेकिन गेंद डाउन द लेग जाती हुई. व्हाइट का सिग्नल आता हुआ अंपायर्स का और एक और रन जोड़ा जाएगा स्कोर कार्ड में और स्कोर जाकर पहुंचा 22 रन बिना किसी नुकसान के. अब 10 रनों की दरकार. पहली गेंद डाउन द लेग व्हाइट और इस बार क्या करेंगे, क्या प्लानिंग करेंगे इस गेंद के लिए मंगेश और हाफ ट्रैकर. इस बार गेंद को हल्की हाथों से खेला, फाइन लेग की जोन में खिलाड़ी मौजूद लेकिन एक ही रन मिलेगा और इस एक रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 23 रन बिना किसी नुकसान के. अब सिर्फ 9 रनों की दरकार इस मैच को जीतकर अगले राउंड में जाने के लिए सिरगांव टीम के लिए. तो मंगेश बहुत ही बढ़िया एक ही रन दिया लेकिन गेम से बहुत दूर जाते हुए ढाके टीम. ओ इस बार बढ़िया प्रहार मिड विकेट जोन में, गेंद जाएगी सीमा रेखा के पार 6 रन के लिए. व्हाट अ मैग्निफिकेंट शॉट डीजे. बहुत ही आसान होता हुआ, सिर्फ 3 रनों की दरकार है अब इस मैच को जीतने के लिए शिरगांव टीम के लिए. और बहुत ही जल्द वो अपकमिंग क्लैश आएगा कुलगांव विपक्ष जुबली. ओहो इस बार दिशा से भटके और गेंद बहुत ही बाहर से गुजरती हुई ऑफ स्टंप के. एक और अतिरिक्त रन मिलेगा यह. अब तो सिर्फ 2 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए और स्कोर जाकर पहुंचा 30 रन बिना किसी नुकसान के सागर और कुंदन. मंगेश अब तो ये टीम लगता है ढोके टीम इस मैच से बहुत दूर गई और इस बार गेंद को खेलने का प्रयास था, अपील हुई थी लेग बिफोर की लेकिन अंपायर ने बताया कि ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर पिच हुई थी. और इस बार लेग बाइस के रूप में 2 रन आए और इस 2 रन के साथ यहाँ ये मैच खत्म होता हुआ. और मेनी कांग्रेचुलेशंस चिरगांव टीम, आप अगले राउंड में 3rd राउंड में जा चुके हैं इस मैच के जीत के साथ. तो जीतते रहिए, अपना प्रदर्शन करते रहिए और यह आने वाला मैच है जुबली बनाम कुलगांव. मैन ऑफ द मैच नन अदर देन सागर माली.